राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. दोघे जण एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते असं त्यांनी सांगितलंय. शुक्रवारी झालेल्या राज उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देशात नेतृत्व करतात, मात्र निवडणूक आयोग राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे हे ठरवेल असं खोचक विधान महिला आणि बालविकास मंत्री तसंच अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी केलेलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीमध्ये आयोजित सरपंच सत्कार कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अवमानाप्रकरणी सुषमा अंधारेंनी माफी मागायला नकार दिला आहे. विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणत त्यांना माफी मागण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्याला सुषमा अंधारेंनी संस्कृतमधून पत्र लिहून उत्तर दिलेलं आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळाला पाठवले आहेत. केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना मेडिकल रुग्णालयामध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आलेलं आहे. डोकेदुखी आणि छाती दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कालच केदार यांना न्यायालयानं नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. भाजपच्या अनेक नेत्यांवर कारवाईची गरज आहे, मात्र न्यायव्यवस्थेवर दबाव असल्यामुळे केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. सुनील केदारांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे असंही यावेळी राऊत म्हणाले. मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये मराठी पाट्यांसाठी महिना अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत तब्बल 50,000 दुकानं शोरूम मॉल यांना नोटीस बजावण्यात आल्या. मराठी पाट्या न लावल्यास कारवाई करण्यात येईल असं देखील नगरपरिषदेकडून सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी पुण्यातील भिडेवाड्याच्या जागेची पाहणी केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा याच ठिकाणी सुरू केली होती. भिडेवाड्याच्या जागेवर त्यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी वाड्याची जीर्ण झालेली इमारत महापालिकेकडून पाडण्यात आली. लवकरच स्मारकाचं बांधकाम सुरू होणार आहे. त्याच्या आढावा देखील यावेळेस अजित पवारांनी घेतला आहे.